क्योंकि भीमराव का संविधान एटम बॉम्ब से भी भारी है। भीमराव का संविधान एका बाबा जी औला बोलो नहीं का तो कर ले हाथ वरते कर ले बाजे तर ना काही नाही मला बाप्पा सगळे आपले तुम्ही आहे ना चालतो बोलतो राहायला पाहिजे जरा जरा काय लागते रे साहेब क्योंकि मी पहिले सांगितलं क्योंकि किस जय भीम के नाम से मनोवादियों के मुंह पर लग गया है ताला। और दादा हर तरफ छा गया है ये जय भीम वाला वाला। अबे आए मनोवादियों तुम्हें जितने जुल्म करना है कर लो सागर, लेकिन ये बाबा साहब का बच्चा है झुकेगा नहीं साला। संविधान बचा लो, अगर जीना है तो जान से तो पहले संविधान करल गे। मानवानो बाबा साहेबांचं संविधान आज धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान बदलत आहे। कई लोग म्हणतात की कोणाचे बापाचे पण संविधान बदलू शकत नाही, पण राजा बोले दल हले राजा काय करू शकते। म्हणून तुम्ही झोपेत राहू नका, संविधान जर बदललं तर आपली येणारी पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। इरफान चाचाचा साऊंड तुम्हाला दूर दूर दिसणार नाही जर संविधान जर नाही राहिलं तर। साचा संविधान आहे म्हणून आपण जिवंत आहे, जर संविधान बदललं तो पुनच तुमच्या गळ्यात मळक आणि कमरेला साळू आल्याशिवाय राहणार नाही। कारण की मनोवादी लोक आज संविधान बदलण्याच्या वाटचालीमध्ये लागलेले आहेत। बघा ना, एक तो नवीन नवीन महाराज निघाला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री, धीरेंद्र शास्त्री चाचा इधर आओ एक मिनिट आओ, पर्चा निकाल बेटा, ये कागज दे बताओ चाचा का क्या है। चाचा अपने आज की तारीख में कम से कम 2000 प्रोग्राम किए कवालों के, बरोबर है ना? खरा की घट तो इंडियन आयडल मध्ये गेला होता, निर्माण झाले तथा कदाचित
ज्यावेळेस मी नाव ऐकलं मी त्यांचा नंबर प्रलयभाऊंना मागितला होता, कार्यक्रम द्यायचा होता तुम्हाला, हे सांगलो. पण प्रलयभाऊंनी नंबर पाठवला आणि ऍक्च्युली काय झालं, नंबर जसा पाठवला त्याच्या दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरी केला. काय करू, गेम बसला नाही बरोबर तो. कॅमेरा आली भाऊ आपल्यात आहे ना, लग्न झालं तुमचं. आजकाल जे कॅमेरावाले लग्नात राजे नुसत्या पोट्ट्याचेच फोटो घेतात. आमचे आमचे बरबाद था बरबाद हे बरबाद हे लॉकडाऊनमध्ये खायच्या सोय नव्हत्या आपल्या, थोडं पाणी दे जाऊ स्टेजवर. आसाराम बाबूची औलाद होय. हॅलो बर सगळे मागचे कसं आहे, आपलाच कार्यक्रम आहे, ताळी वाजव त्या असा आहे. जेवढे लोक येतात त्यांनी स्टेजवर सगळा गेम बैठून जातो, खराब करतात ते. तालात पाहिजे आपल्याला. 2024 मध्ये जर तुम्ही तालात आली नाही तर तुमचं सर्व जीवन बेसुरू झाल्याशिवाय राहणार नाही. ताला हात वरते, तालात पाहिजे. सगळे जण सोबत म्हणा, जो नाही म्हणून त्याच्यात तोंडात पिले पडतील. मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे, मी भेट नाही कोणाली. हात उपर बोले. संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद. इकडे बाबू क्या बात है यार, धावन क्योंकि के है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे, है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे तब तक ये मनवादी शर्मिंदा रहेंगे रहेंगे. लेकिन मनोज राजा इतना ध्यान में रखना, अब ये संविधान रहेगा तो हम जिंदा रहेंगे. शिवा काका सबकी है सबकी मर्जी जिंदाबाद.
आज खरोखर तुम्ही खूप सुंदर दिसलाय. याच्या आत तुम्हाला बघितलं होतं, तुम्ही आले होते माझ्या कार्यक्रमामध्ये, बरोबर आहे ना? कुणावेळे कुणा सावळ्या दिसून राहता का? आता मस्त दिसत. सबकी हे सबकी मर्जी जिंदाबाद, और तेरी मेरी हमदर्दी जिंदाबाद जिंदाबाद. के मनोज राजा सारा जमाना कहता है हमें डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिंदाबाद. अब दोबारा हमारा वजूद चलने नहीं देंगे और मनुस्मृति की रवायत पर नहीं चलने नहीं देंगे. अब ये बदल देंगे तख्ती इस भारत के सिंहासन का, लेकिन इस भारत का संविधान बदलने नहीं देंगे. कुणबी मराठा पटेल शक्ति की बात करता है लेकिन मनोज राजा दिल की नहीं अपने दिमाग की सुन. अबे बाबा साहब का संविधान मुक्ति की बात करता है. संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है. क्या कहने है काका, संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है. नाले को है मगर समंदर को गुरु नहीं है. कि दादा गौतम भाई, बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा चाचा भीमराव से बढ़कर किसी का नूर नहीं है. इजहार चाहत का खुलेआम कर तेरी यादों की. मेरे छोटे भाई बहुत अच्छा तबला बजाते हैं, बैंजो बजाते हैं, सॉरी मेरे भाई के लिए जोरदार तालियां भैया. कलाकार एक कलाकार को नमस्ता यार, बहुत बड़ी बात है. मैं ऐसा मानूस हो मिला खतरनाक मानूस हो, स्वतः की तारीफ करतो मागे. हाँ लयच खतरनाक मानूस हो. मैं आता इथं हिंगण गाठला 1 जानेवारीला,
35,530 रुपये मी माझ्या स्वतःचे पैसे कलाकारांचे पैसे आम्ही दान करून दिले विहारासाठी. किती 35,000? आजकालचे नेते 35 रुपये देत नाही. गौरवमध्ये नजर राखते हुई कि प्रजातंत्र की हत्या खुलेआम जरूर होगी. पुलिस कर्मचारी साहब या ठिकाणी बसलेले आहेत कि प्रजातंत्र की हत्या आज खुलेआम जरूर होगी. वजूद वजूद खुदारी शानो शौकत नीलाम जरूर होगी, जरूर होगी. मनोज राजा बहुजन समाज, मनोज राजा बहुजन समाज ईवीएम मशीन का विरोध नहीं करेगा तो आने वाली पीढ़ियां कल गुलाम जरूर होगी. इंजिनियर साहब के लिए जोरदार ताली बजा दो. बहुत बड़ा योगदान रहता है. एकट्याच माणसाने 5,00,000 रुपये या वर्षीच्या जयंतीला एकट्याच माणसाने दिले. ताळ्यावाजून स्वागत करा माझ्या भावाचं. आणि फोन के लिए चॅलेंज देत आहो कि मनोवादियों का विचार गंदा है दोस्तों. मनोवादी क्या बात है. वर्ध्यामध्ये बुद्ध पहाड मागच्या वर्षी ज्यांनी ठेवली आणि ज्या कार्यक्रमामध्ये सलमान अली इंडियन आयडल त्यांना जे आणलं असे आमचे इंजिनियर साहेब यांच्यासाठी जोरदार ताळेवाजा. माझ्या गरीब माणसाचा कार्यक्रम घेतला ते ना आता 13 तारखेला. पैसे देतात की नाही देत मुली नाही पण देतात. बोललो नाही वर्ध्यामध्ये कोणत्या नगरात आहे साहेब? नागरी बँड कॉलनी. येजा सगळे जण तिकीटचे पैसे म्हटलं असतो आम्ही देऊन देऊ तुम्हाला. क्योंकि मनुवादियों का विचार गंदा है दोस्तों और सत्ता हथियारों का गौरव धंधा है दोस्तों. है दोस्तों मनोज राजा हर किस ईवीएम मशीन को हल्के में ना लेना क्योंकि ये हमारे बच्चों के लिए फांसी का फंदा है दोस्तों. जाते जाते चार लाइन दे रहा हूं कि सच बोलने वाले साहेब के सच बोलने वाले जुबा पे क्यों ताले हैं. खर बोल लो सत्य दर बोल लो तो सत्य मायली रागी थी दादा बरोबर है ना मावले. खर दर बोल लो तो सत्य मायली रागी थी बरोबर. क्योंकि यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है उस्ताद. यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है और बदनामी आग में चलना पड़ता है पड़ता है. मनोज राजा बाबा साहब बताना आसान नहीं. मनोज राजा बाबा साहब बताना आसान नहीं. यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है. सच बोलने वाले जुबा पे क्यों ताले हैं. भीम समंदर है बाकी नदी लाल. तिकडे काय बोलू राहिले तिकडे पाहिलं कोण आहे तिकडे? इंजिनियर साहेब आहेत तिकडे. फालतू सांगत करायचो बोलिये. सच बोलने वाले जुबा पे क्यों ताले हैं. भीम समंदर है बाकी नदी बाकी नदी नाले है. अबे आओ मनुवादी आओ मनुवादी देखो इन दीवानों को. आओ मनुवादी देखो इन दीवानों को क्या ये जितने बैठे सारे जय भीम वाले माझे गुरु विजू काका ज्यांनी ते इतकं प्रेम करायचे मावर मी हकीकत बात बता रहा. जब उमट ठाणे सुषमा देवी और मनोज काका का प्रोग्राम था तब मैं अचानक में उस प्रोग्राम में गया था छोटा था तो मैंने काका ने मुझे आलापचारी छेड़ने के लिए बोली तो काका ने उठ के मुझे नवाजा.
माझे काका बिजू काका यांचे सुपुत्र फार उत्कृष्ट वाजवतात. पुऱ्या भारतात नाव आहे. मोठ्या मोठ्या कलावंतांसोबत तबला वाजवतात. त्यांच्याबद्दल स्वागत करा माझ्या भावाचं. हे माझ्यासाठी 100 रुपये नाही 100 लाख रुपयाची भेट आहे. खिशात ठेवतो. याच्यातला हिस्सा याच्यातून कापून घेजा काय. क्यों? क्योंकि आखिर का शेर मनोज राजा गोसावी लिखते हैं. संविधान नहीं है तो बहुजनों की शान है. संविधान नहीं है तो बहुजनों की शान है. शान नहीं सिर्फ ये तो आलमान है. Oh,